जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे, जय श्री राम, असे म्हणत नागरिकांनी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे गावागावात जंगी स्वागत केले. यतनाळ येथे गावकऱ्यांनी आमदार राम सातपुते यांना प्रभू श्री रामचंद्रांची आकर्षक मूर्ती भेट देऊन जणू जनमताचा कौलच सांगितला. लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी दक्षिण सोलापूर विधानसभेमध्ये बुधवारी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी झंझावती दौरा सुरू केला. सकाळच्या सत्रात त्यांनी यतनाळ, होडगी, होडगी स्टेशन, हिपळे, इंगळगी आदी गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. गावागावांमध्ये आमदार राम सातपुते यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करत, ढोल ताशांच्या गजरात, हलगीच्या कडकडाटात नागरिकांनी जल्लोष केला. आपकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, जय श्रीराम अशा घोषणा नागरिक उत्स्फूर्तपणे दिल्याचे दिसून आले. आमदार सुभाष देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विकास न करणाऱ्या काँग्रेसला भाजपवर टीका करण्याचा अधिकार नाही, भाजपने होडगी परिसरात प्रस्तावित लॉजिस्टिक पार्क, म्हैस संशोधन केंद्र, ऊस संशोधन केंद्र, 5 रुपये कोटी खर्चून पर्यटन केंद्र, रस्ते अशा अनेक विषयांवर काम सुरू ठेवले आहे. आसरा चौक ते शिरवळपर्यंतचा मोठा रस्ता विकसित करण्याचा मानस आहे. एक एक गावातील विकास कामांवर आम्ही एक एक तास बोलू शकतो. भविष्यात राम सातपुते एनटीपीसीच्याही भोंगळ कारभारात सुधारणा करतील. भविष्यातील सर्व कामे मार्गी लागणार आहेत, परंतु काँग्रेसकडून भाजपवर सातत्याने कोणतेही काम न केल्याचा आरोप केला जातो, मात्र जनता काँग्रेसला त्यांची जागा दाखवेल, असे सांगितले. दरम्यान आमदार राम सातपुते यांनी देखील आपले मत व्यक्त करताना महाराष्ट्रात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्याने मोठ्या प्रमाणावर जनतेसाठी निधी देण्यात आला. उज्ज्वला गॅस योजना, शौचालय, प्रत्येक घरी पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशन अशा योजना या काळात राबवण्यात आल्या. सबका साथ सबका विकास म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व समाज घटकांचा विकास केला. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व सक्षम असल्याचे देशाचे मत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मतदारांनी खंबीरपणे मोदींचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले. छोटे छोटा गावाला विकासासाठी मोदीने त्या काम जोरावरती आरोप बोलतोय. जर मिशन जो बोल बापू पाणी आणजे मोदीजींकडून याला मंजूर हे केलं किंवा पैसा घराचे म्हणून मोदीकडून योजना मंजूर केली. यांनी घरामध्ये गॅस आला पण मोदी. यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभेचे विधानसभा निवडणूक प्रमुख हणमंत कुलकर्णी, तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, मळसिद्ध मुगळे, यतीन शहा, अण्णप्पा बाराचरे, महिला मोर्चा अध्यक्षा अंबिका पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अप्पासाहेब मोटे, भाजप भटक्या विमुक्त युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड, सरचिटणीस अतुल गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.